ओबीसीच्या संदर्भात तर अक्षरशः या सरकारमध्ये मी आपल्याला म्हणजे आश्चर्याची गोष्ट सांगतो की मूळ ओबीसीची केस काय होती, राजकीय आरक्षणाची केस, तर काही ठिकाणी 50% वर आरक्षण गेलं होतं आणि 50% वर जाऊ शकत नाही अशी केस चालली होती. आमच्या काळात ती केस आली, आम्ही ती सगळं जस्टिफाय करत आणलं. मग 50% वरचं जे होतं त्यात 120 जागा 115 जागा या जात होत्या. त्यावेळेस कोर्टाला आम्ही सांगितलं की के कृष्णमूर्तीच्या जजमेंट प्रमाणे तुम्ही प्रपोर्शनल म्हटलाय, आम्ही प्रपोर्शनलचा ऑर्डिनन्स काढला. तो ऑर्डिनन्स काढल्यामुळे त्यातल्या 90-95 जागा वाचल्या, 10-20 जागांचा विषय होता. दरम्यानच्या काळात आमचं सरकार गेलं, हे नवीन सरकार आलं, या नवीन सरकारने तो ऑर्डिनन्स काही कायद्यात परिवर्तित केला आणि तो लॅप्स केला. पण तिथे जर संपलं नाही, 13 डिसेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयाने असा त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या तारखेपर्यंत तुम्ही के कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली जी कारवाई सांगितली आहे ती कारवाई तुम्ही करा आणि त्या संदर्भातचा कम्प्लायन्स रिपोर्ट द्या. आता ही कारवाई काय, तर के कृष्णमूर्तीने असं सांगितलं की ज्यावेळेस हे ओबीसी आरक्षण दिलं त्यावेळेस कुठलाही त्यावेळेचा जो कंटेम्पररी डेटा आहे तो डेटा हा उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे राज्यांनी तो डेटा उपलब्ध करून देऊन हे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे. त्याच्यावर कुठल्याच राज्यामध्ये कुठली केस झाली नाही, महाराष्ट्रातले काही लोक गेले म्हणून ही केस आली. आणि आता मग करायला काय पाहिजे होतं हे त्यांनी सांगितल्यानंतर, त्यांनी जनगणना म्हटली नाही आहे, त्यांनी कंटेम्पररी त्यांनी एम्पिरिकल डाटा म्हटलाय, म्हणजे कुठलाही सायंटिफिक डेटा. जसं आपण मराठा आरक्षणाचा एम्पिरिकल डाटा दिला तो सुप्रीम कोर्टाने स्वीकारलाय, तसा एम्पिरिकल डाटा द्यायचा होता. या सरकारला 13-12-2019 निर्णयाप्रमाणे केवळ राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून इम्पेरिकल डाटा तयार करण्याचे आदेश देऊन ते सुप्रीम कोर्टात मांडायचं होतं की आम्ही हे केलंय. 8 वेळा तारखा मागितल्या आणि 13-12-2019 पासून 2-3-2021 पर्यंत या सरकारने काहीच केलं नाही. आणि 2-3-2021 एक एफिडेव्हिट दाखल करून एवढं सांगितलं की हो काही जिल्ह्यांमध्ये आमचं 50% वर गेलाय. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय चिडलं आणि त्यांनी सांगितलं 50% वरचं तर गेलंच, पण 50% आतलंही ठेवता येणार नाही. जोपर्यंत के कृष्णमूर्तीचं जजमेंट हे तुम्ही पाळत नाही तोपर्यंत 50% आतले जस्टिफाय होत नाही. 4 तारखेला निर्णय आला, 5 तारखेला मी तो सभागृहात मांडला आणि सांगितलं की आता याची प्रोसेस काय. लगेच मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली, त्या बैठकीत मी सांगितलं की आपल्याला राज्य मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल, एम्पिरिकल डाटा तयार करावा लागेल. राज्याचे महाधिवक्ता होते त्यांनी सांगितलं की फडणवीस सांगतात ते बरोबर आहे, हे आपल्याला करावं लागेल. परंतु त्यानंतरही आपण ते काही केलं नाही, रिव्हिजन मध्ये गेलो, ती डिसमिस झाली. आता काल परवा जेव्हा फटका पडला त्यावेळी आपण राज्य मागासवर्ग आयोग तयार केला. म्हणजे प्रश्न एवढाच आहे, सरकारचं इंटेन्शन काय वगैरे बाजूला ठेवा, पण सरकारमध्ये कोण करताय, कोण मंत्री आहे, काय समन्वय आहे, आणि त्या दरम्यान राज्याचे ओबीसी मंत्री आणि अनेक ओबीसी समाजाचे मंत्री हे मोर्चे काढत होते, म्हणजे राज्याच्या मंत्र्यांनीच मोर्चे काढले. अरे मोर्चे काढण्याच्या ऐवजी तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयाचे सांगितलेली जर कारवाई पूर्ण केली असती तर कदाचित नाही 100% 50% आतलं तर टिकलंच असतं. आज तेही गेलं ना,